स्पर्धा संदर्भात लेटेस्ट व नवीन अपडेट पाहण्यासाठी ए टी पी गुरजे टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण पाहायचा आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण तुम्हाला अतिशय महत्त्वाची गुड न्यूज मी देणार आहे ओके त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पूर्ण पहा मित्रांनो सर्वप्रथम मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या तर खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही तर ऑप्शन ए आहे अंदमान ऑप्शन बी आहे दिल्ली ऑप्शन सी आहे चंदीगड आणि ऑप्शन डी आहे गोवा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये आताच द्या <laughs> व्हेरी इम्पॉर्टंट अपडेट आहे मित्रांनो तर पहा सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये राज्यात मेगा भरती याविषयी तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो तर आज तुम्हाला पोलीस भरती संदर्भात मी माहिती देणार आहे तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये राज्यात मेगा भरती होणार आहे तसेच पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे याबाबत तुम्हाला माहिती मी आज देणार आहे तर कोणत्या तारखेपर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे याबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण पहा तसेच बावन्न टक्के विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तुम्ही जरी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल मित्रांनो तेव्हा तुम्हाला नवनवीन अपडेट पाहायला मिळणार आहे ओके त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तर पोलिसांसह राज्यात अठ्ठ्याहत्तर हजार पदांवर होणार आहे भरती तर पोलीस भरती पण होणार आहे तर पोलीस भरती कधी होणार आहे याबाबत माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे तर दिवाळीपूर्वी मित्रांनो मेगा भरतीला सुरुवात होणार आहे पंधरा सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू होणार आहे गृहच्या सात हजार दोनशे एकतीस जागांचा समावेश आहे त्यामुळे मित्रांनो पहा पोलीस भरती पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे ते पण विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे ओके तर मित्रांनो पोलीस भरती सात हजार दोनशे एकतीस पदे आहेत रिक्त तर यामध्ये सात हजार दोनशे एकतीस पदांची जाहिरात येणार आहे आता ही जाहिरात कधी येणार आहे याबाबत तुम्हाला माहिती देतो त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक बॅच विषयी माहिती देतो महाराष्ट्रात ही बॅच अतिशय धुमाकूळ घालत आहे त्यामुळे तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करून घ्या मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी उत्तम दर्जाचा ऑनलाईन कोर्स देणारी नंबर एकच्या एस जे एन अकॅडमी ॲपला आजच भेट द्या आणि आपल्या स्वप्नातील वरती निश्चित करा एस जे एन अकॅडमी ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालणारी एकमेव बॅच पोलीस भरतीची बॅच कंबो बॅच मित्रांनो ही जी बॅच आहे तर खूप गाजत आहे महाराष्ट्रात आतापर्यंत खूप जणांनी या बॅचला जॉईन केलेलं आहे तुम्ही पण जॉईन करा आता तुम्हाला माहिती देतो अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान या विषयावरती ही बॅच आहे मित्रांनो तर बेसिकपासून संपूर्ण तयारी केली जाणार आहे तसेच ही बॅच लाईव असणार आहे परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो टेस्ट पण असणार आहे ओके तर मित्रांनो या बॅचची जी काही व्हॅलिडिटी आहे सहा महिने आहे बॅचची मूळ फी चार हजार रुपये आहे मित्रांनो परंतु आता डिस्काउंट मिळून तुम्हाला फक्त ही बॅच एक हजार रुपयाला मिळणार आहे त्यामुळे या बॅचची फी फक्त एक हजार रुपये मित्रांनो तसेच तुम्हाला ए टी बी ए टी बी बावीस हा कोड यूज करायचा आहे मित्रांनो ओके ए टी बी बावीस हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला एक हजार रुपयामध्ये ही बॅच मिळणार आहे तर ही बॅच आता तुम्ही कशी जॉईन करायची ती तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला एक नंबर दिसत असेल इथे तर पहा शहाऐंशी सव्वीस झिरो नऊ पंचावन्न त्र्याऐंशी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता नाहीतर मित्रांनो या व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक मी दिलेलं आहे लिंकवरती क्लिक करा आणि मित्रांनो ही बॅच जॉईन करा तसेच ए टी बी बावीस हा कोड तिथे यूज करा मित्रांनो तुम्हाला नक्की फायदा होईल या बॅचमध्ये ओके तर गणेश चतुर्थीनिमित्त एस जे एन अॅकॅडमी तुम्हाला डिस्काउंट देत आहे मित्रांनो त्यामुळे कंबो बॅच तुम्ही आजच जॉईन करा तर मित्रांनो आता जे काही मेगा भरतीचं आव्हान करण्यात आलेलं आहे त्यामध्ये पंच्याहत्तर हजार जागा भरल्या जाणार आहेत ओके तर पंच्याहत्तर हजार जागा भरल्या जाणार आहेत आणि या जागा भरल्यानंतर पुन्हा दिवाळीनंतर मित्रांनो दिवाळीनंतरही आणखीन जागा भरल्या जाणार आहेत असं देखील आव्हान करण्यात आलेलं आहे आता त्यामध्ये केवढी सत्यता आहे ते आपल्याला कळणार आहे जेव्हा हे पंच्याहत्तर हजारपदे भरली जाणार आहेत तेव्हा ओके तर आता तुम्हाला मी माहिती देतो की पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे तर मित्रांनो आता जसं मंत्र्यांनी आव्हान केलेलं आहे की पंधरा सप्टेंबर पूर्वी भरती सुरू होणार आहे म्हणून तर असंच त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो आपण स्पष्ट संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर त्यामुळे मित्रांनो आता पंधरा पूर्वीच राईट तर पंधरा सप्टेंबरपूर्वीच जाहिरात येणं अपेक्षित आहे त्यामुळे मित्रांनो जरी हे सर्व खरं आहे आणि पंधरा सप्टेंबरपर्यंत भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे मित्रांनो सात सप्टेंबरपर्यंत जाहिरात यायलाच पाहिजे तर मित्रांनो पहा चान्सेस आहेत जरी पंधरा सप्टेंबरपर्यंत भरती प्रक्रिया सुरू करायची असेल तर मग सात सप्टेंबरच्या आधीच मित्रांनो जाहिरात यायला पाहिजे म्हणजे मित्रांनो पाच सहा सात या तारखेपर्यंत पाच सहा सात सप्टेंबर या तारखेपर्यंत मित्रांनो जाहिरात यायलाच जा पाहिजे आणि येऊ शकते मित्रांनो विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे अपेक्षित आहे की जाहिरात येऊ शकते राईट तसेच खूप उमेदवारांची वयोमर्यादा वयोमर्यादा ही एक्सपायर झालेली आहे त्याम त्यामुळे त्यांना त्यामध्ये सूट मिळते का हे देखील गरजेचे आहे वयोमर्यादामध्ये सूट मिळते का हे देखील गरजेचे आहे तसेच एस आर पी एफ ड्रायव्हर आणखीन बँड्समन पोलीस शिपाई अशा ज्या काही विभागात संपूर्ण भरती होणार आहे म्हणजे पोलीस भरतीचे जे पदे आहेत तर एस आर पी एफमध्ये काही जागा असणार आहेत ड्रायव्हरमध्ये काही जागा असणार आहेत पोलीस शिपाईमध्ये काही जागा असणार आहेत तसेच बॅट्समॅनमध्ये काही जागा असणार आहेत तर अशा संपूर्ण जागा मित्रांनो जर आपण पकडल्या तर हळूहळूपणे फक्त सात हजार दोनशे एकतीस जागा आहेत हळूहळूपणे ह्या संपूर्ण जागा यामध्ये वाटल्या जातील मित्रांनो त्यानुसार या जागा कमी होतील असा पण अंदाज आहे ओके कारण फक्त या जागा पोलीस शिपाईच्याच असू शकत नाही मित्रांनो Right. राईट okay. हो तर काही एस आर पी एफच्या असू शकतात ड्रायव्हरच्या असू शकतात बँड्समॅनच्या असू शकतात ओके कारागृह पोलीसच्या असू शकतात तर मित्रांनो आता हे संपूर्ण डिफेंड आहे जाहिरातवरती आता जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानुसारच आपण संपूर्ण माहिती बोलू शकतो समजू शकतो राईट right. लक्षात घ्या मित्रांनो जाहिरात आल्यावर संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण सर्वप्रथम अपडेट फक्त ए टी बी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरतीच तुम्हाला माहिती मिळत असते त्यामुळे चॅनल नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो आणि सबस्क्राईब नक्की म्हणजे नक्की करा थँक्यू व्हेरी मच